हिंदू धर्मात महत्वाचा सण असलेला मकर संक्रांत महिलांसाठी एक महत्वाचा सौभाग्याचा सण असं प्रतीक मानलं जातं। मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवाला प्रत्येक महिलेला आपलं वाण काहीतरी वेगळं असावं असं वाटत असतं। परभणीच्या पाथरी येथील मीराताई टेंगसे गेल्या 3 वर्षांपासून आगळ्या वेगळ्या पद्धतीनं संक्रांत साजरी करतात। वाण नाही तर दान या संकल्पनेतून मीरा यांनी एक नवा आदर्श दिलाय। 18 आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी 72,000 रुपयांची शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी त्यांनी आर्थिक मदत यावर्षी केली आहे। माझे आई वडील खूप गरीबी आहेत आणि ते शिक्षणाला पैसे देऊ शकत नाहीत एवढे, तर मीराताई टेंगसे यांनी वान नाही तर दान म्हणून मला शिक्षणाची आर्थिक मदत केली व त्यामुळं मी पुढचं काही शिक्षण घेऊन माझं करिअर पूर्ण करून गरिबांच्या मुलांसाठी ई लर्निंगसाठी पालक मेळावे घेऊन त्यांनी सुद्धा रात्री जे काम केलेत, मी म्हणलं चला आपण सुद्धा एक चांगलं काम करू म्हणून माझ्या मनात अशी ही चांगली संकल्पना आली। मग त्यावेळेस संकल्पना आली चांगली आणि मग सगळ्या महिलांना मला साथ दिली, म्हणजे महिलांचा मला चांगला प्रतिसाद मिळाला आणि 72,000 रुपये जमा झाले आणि मी 18 शेतकऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक साहित्यासाठी वाटप केले। आणि मग 2017 मध्ये मी मराठा करिअर स्पर्धा परीक्षा यांच्या केंद्राला दिले।